नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. बीड जिल्ह्यात सर्व दूर दुष्काळ पडला. 1972 दुष्काळापेक्षाही भयंकर असा दुष्काळ बीड जिल्ह्यात जाणवत आहे. मी सध्या उभा आहे बीड तालुक्यातील सौंदाना या गावामध्ये. या गावातील शेतकऱ्याचा ऊस जो आहे तो पूर्ण जळून जवळपास खाक झालेला आहे. माझा मिळून 5 एकर ऊस आहे, भावांचा आणि माझा मिळून. तर हे पूर्ण म्हणजे खाक झालेला आहे म्हणायचं, म्हणजे जळून. तर किती खर्च आला होता या ऊसासाठी? ह्या ऊसाला कमीत कमी तरी 50,000 रुपये खर्च आला होता. मग काय अपेक्षा आहे तुमची, किती उत्पन्न व्हायला पाहिजे होतं? कमीत कमी 5 एकरमध्ये 2-3 लाखात तरी उत्पन्न व्हायला पाहिजे होतं, 3-1 लाखापर्यंत तरी. तसं काही म्हणजे काहीच उत्पन्नच नाही म्हणायचं, पूर्ण जागेवर खाक झालेलं आहे. आता काय समस्या नेमकं तुमच्या? समस्या आम्हाला हे असंच म्हणजे काहीतरी शासनाने लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्हाला काहीतरी भेटावा. समजा काय आर्थिक समस्या काय तुमच्या घरामध्ये? आता हे उत्पन्न आहे, हे उत्पन्न तुमचं जे येणार होतं ते आता येणार नाही, त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या समस्या आता तुमच्या समोर निर्माण झालेल्या? आता हे समजा म्हणजे आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये मिळावात, किंवा हेच पाण्याचा प्रश्न, किंवा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, हे सगळं शासनाने लवकरात लवकर ह्याच्यावर काहीतरी निर्णय करावा. छावण्याचा प्रश्न म्हणजे लवकरात लवकर छावण्या सुरू करावात असं शासनाचं म्हणणं. घरात काय अडचण आहे सध्याला? मुलांचं शिक्षण होत आहे का काही, एका म्हणजे लग्नाची काय अडचण? आता हे समजा सगळं पूर्ण तुमचं उत्पन्न कशावर आहे, शेतीवर आहे कशावर? सगळं शेतीवरच. आता शेतीत पिकलं नाही त्यामुळे काय अडचण येतं? सर्वच साऱ्या अडचणीच आहेत ना, म्हणजे शिक्षणाचे अडचण आहेत घरात, म्हणजे सर्व सगळेच अडचणी आहेत म्हणायचं. काय अपेक्षा काय राहील आता सरकारकडनं तुमची? हेच शासनाने समजा ह्याच्यावर काहीतरी निर्णय करावा की लवकरात लवकर हे प्रश्न. तुम्हाला असं वाटतंय का हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत काही उदासीन आहे, लवकर निर्णय घेत नाही असं काय वाटतंय का? हा ना, तेच लवकर निर्णय घेत नाही असं म्हणजे जाणून येत आहे. समजा म्हणजे इतका लय बिकट परिस्थिती, म्हणजे इथं काय समजा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खायला जनावरांना चारा नाही, म्हणजे लय दुष्काळ परिस्थिती. तर शासन लवकर ह्याच्यावर निर्णय घेत नाही आहे. काय वाटतं तुम्हाला मग नेमकं सरकार शेतकऱ्यांचा फक्त वोट बँक म्हणून, मतदार म्हणूनच वापर करते असं वाटतंय का तुम्हाला? हा तसंच म्हणायचं ना. एक काय वाटतं म्हणजे मतापुरतच म्हणजे हॅपशिक्सीच करते म्हणायचं, म्हणजे दुसरं काय? समजा मध्ये कर्जमाफी मिळाली का? नाही मिळालेली ना. काय झालं, भरला होता फॉर्म? हो, नाही मिळाली नाही. आपण हे पाहू शकता, हे जे चित्र आहे ते बीड तालुक्यातील सौंदाना गावातील आहे. हे अतिशय विदारक चित्र आहे. या ठिकाणी आपण दुष्काळाचा ग्राउंड रिपोर्ट पाहतोय. शेतकऱ्यांना अनेक संकटांना या ठिकाणी दुष्काळामुळं सामोरं जाण्याची वेळ आली आहे, मात्र सरकार छावण्या अद्यापपर्यंत सुरू करत नाही. यामुळं जनावरांचा देखील प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर मोठा निर्माण झालेला आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर मुळे सोबत विनोद जिरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.